नमस्कार, दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। प्रथम एक नजर महत्त्वाच्या घडामोडींवर। चोरट्यांनी येळ्ळूरातील लक्ष्मी मंदिराचा कुलूप तोडून सोन्याचे मंगळसूत्र आणि नथ लांबविले आहे। परमेश्वर नगर येथील ज्योतिबा मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लांबविली आहे। दोन्ही मंदिरातील जवळपास 70,000 इवज चोरट्यांनी लांबविला आहे। स्मार्ट सिटीच्या रस्त्याची अक्षरशः लखतरे निघत आहेत। सोमवारी स्मार्ट सिटी काँग्रेस रोडवर पाणी तुंबले, दुभाजक फोडून ते काढावे लागले, मात्र अद्यापही वाहतूक बंद आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे। तसेच गटारी नाले ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर पाणी येत आहे। काँग्रेस रोडवर पावसाचे पाणी साचल्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने दुभाजक फोडून पाणी जाण्याकरिता वाट करून देण्यात आली। तसेच या भागात पाणी साचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक रेल्वे ओव्हर ब्रिज मार्गे वळविण्यात आली आहे। तालुक्याच्या पश्चिम भागासह लोंढा भागात मुसळधार पाऊस होत आहे। गेल्या 24 तासात या भागात 154 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे पांढरी नदी तुडुंब भरून वाहत आहे। लोंढापासून माचाळी सातनाळी गावाला जोडणाऱ्या पांढरी नदीवर असलेला साकव पुराच्या प्रवाहाने वाहून गेला, त्यामुळे या भागातील 2 ते 3 गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। खानापूर तालुक्यात गेल्या 2 दिवसात धुवाधार पावसाने सुरुवात केल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। सर्व रस्त्यांची वाताहत झाली आहे। त्याप्रमाणे या महा अतिवृष्टीचा फटका रेल्वे मार्गालाही बसला आहे। रविवारी रात्रीच्या सुमारास लोंढा हुबळी मार्गावरील शिवठाण रेल्वे स्थानकाजवळ पांढरी नदीवर असलेल्या नवीन पुलाचा भराव एका बाजूने ढासळला आहे, त्यामुळे रेल्वे मार्गाला याचा धोका पोहोचला आहे। बेळगाव तालुक्याला पुन्हा पुराची धास्ती निर्माण झाली आहे। तालुक्यातील महत्वाचे संपर्क रस्ते जलमय झाले आहेत, त्यामुळे आंबेवाडी मंदूर गोजगा या गावांचा संपर्क तुटला आहे। कालपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। तसेच ग्रामीण भागातील जनतेला शहरात येण्यास समस्या निर्माण होत आहेत। हुबळी नैऋत्य रेल्वे प्रशासनाने 2 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे। बेंगलोर हुबळी व बेळगाव बेंगलोर या 2 रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक दिनांक 18 ऑगस्ट पासून बदलण्यात येणार आहे। जन्मशताब्दी एक्सप्रेस दररोज सायंकाळी 7 वाजता बेंगलोर येथून सुटणार आहे, तर बेळगाव बेंगलोर एक्सप्रेस सायंकाळी 7 वाजता बेळगाव येथून सुटून दुसऱ्या दिवशी 7 वाजता बेंगलोर येथे पोहोचणार आहे। कर्नाटक राज्य सरकारने 1,000 कोटी रुपये पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषी मंत्री बी सी पाटील यांनी दिली। या योजनेचा 50 लाख लहान शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। या योजनेअंतर्गत देशातील लहान शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाणार आहे। राज्यात रविवारी विक्रमी 7,040 नवीन रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे। यामध्ये बेंगलोरमधील 2,131, म्हैसूरमध्ये 620, बेळगावमध्ये 478, बेळ्ळारीमध्ये 381 तर कलबुर्गी जिल्ह्यातील 285 जणांचा यामध्ये समावेश आहे। तर तब्बल दिवसभरात 124 जण मृत झाले आहेत, त्यापैकी बेंगलोरमधील 49 जणांचा समावेश आहे। जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या आदेशानुसार धारवाड जिल्ह्यातील 10 कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले आहेत। कृषी खात्याच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। कृषी अधिकारी आणि संबंधित तहसीलदार या विक्रेत्यांवर नजर ठेवून होते। नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परवाने रद्द करण्याचा आदेश बजाविला आहे। कारवारचे खासदार अनंतकुमार हेगडे यांच्यासह 49 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान रविवारी खराब झाल्याने काही काळ आकाशातच लटकत होते। विमानाने तासभर आकाशात गिरट्या घालून नंतर सुरक्षित लँडिंग केले, त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला। इंडिगोचे बेंगलोर ते हुबळी विमान सकाळी 8:55 हुबळी विमानतळावर उतरणार होते, यापूर्वी ही घटना घडली। याबरोबरच हे बातमीपत्र इथेच थांबवते। प्रतीक्षा आहे ती कर्नाटका हेल्थ बुलेटिनची। गरजेशिवाय बाहेर पडू नका, सुरक्षित रहा, आरोग्य सांभाळा। आम्ही तुमच्या सोबत आहोत। धन्यवाद। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।